चल देवाचं वाद्य आहे. जमीनदाराच्या मनोरंजनासाठी नाहीये. तुमच्या तोंडूनही माव नाव घ्यायचं नाही. त्यांना माझी धडपडीची खरेपणाची जाणीव आहे. तीच लोक मला मुक्ता म्हणून हाक मारू शकत्या. हजेरीवर काम करणाऱ्या कोणत्या रंगवणाऱ्यांना मान सन्मान इज्जत नसतो का? तुमच्या फळबागात जी रोजंदारीवर राबते आहेत त्यांना इज्जत नसते. हा तुम्ही त्यांना देत नसाल ती गोष्ट वेगळी आहे. उलट ते तुम्हाला मालक मालक म्हणतात म्हणून तुम्हाला इज्जत आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची श्रीमंती दाखवायला तुमचं घर पैसा जमीन लोकांमधली ओळख दाखवावी लागते. मायासाठी हा संबळच बक्कळे. तो तेव्हाच वाजितो जेव्हा माई इच्छा असते. तुझ्या इच्छेला जन्म देतो पैसा. बोल किती पैसा हवाय. संबळ वाजो पैसा देतो. तुमच्या घाणेरड्या पद्धतीने माझ्याशी बोलताय तुम्हाला अजिबात शरम वाटत नाही का? शरम तर तुला वाटली पाहिजे. मला दिलेलं वचन म्हणून माझ्या मुलाच्या खोलीमध्ये राहतेस तू तेव्हा नाही वाटली तुला शरम? मी अजूनही त्यांना हात लावणार नाही पण त्यांच्या इच्छेला मी कायम विरोध करू शकणार नाही. तुम्ही जर आमच्याकडून आमचं काम काढून घेतलं नसतं आजीशी इतक्या वाईट पद्धतीने वागले नसते ना तर आज ही येळ आलीच नसती. त्यांचा राग तुम्ही स्वतः तुमच्या अंगावर ओढून घेतलाय. माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये अक्कल नको शिकवू. लहानपणापासून त्याचे रुसवे फुगवे कसे काढायचे बरोबर माहिती आहे मला. आणि त्याच्या खोलीतून तुला बाहेर काढून या घराच्या बाहेर कसं काढायचं हेही माहिती आहे मला. अव लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागतं. मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही. ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबून दाखवाच. मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यात कायमची निघून जाशील. काय झालं? तुझा चेहरा असा घाबरल्यासारखा का दिसतो? अगं या दागिनांच्या वाजेने एवढ्या मोला महागाचे दागिने कधी आपण घेऊन फिरलोय का सोबत? याची सारखी कोणतरी लक्ष ठेवून मागून मागून आपले येते अशी भीती वाटते मला. अरे माझ्याकडे द्या ठेवायला. माझ्याकडे कोणी घ्यायला आलं ना की लांब पळून जाईल. आणि मग आम्हाला तुला आणि दागिन्यांना दोघांना सापडत बसावं लागल. मी काय म्हणतो कुसुम, आपण हे दागिने तिकडे मुक्ताला देऊन आलो तर? आपण गजान भक्ती त्यांना काय सोबत घेऊन चाललो ना त्यांना. आपल्याला काय तिकडे थांबायचं थोडीच आहे. दागिने दिले की लगेच माघारी परतायचं. आणि यांना बघून मुक्ताला पण बरं वाटेल ना. हा मला बघून रावसाहेब पण बरं वाटेल. चला संसारासाठी काम करून पैसे कमवून खर तर माझी जबाबदारी. मग मुक्ता मी फोटोग्राफी करत असलो माझी आवड जरी जपत असलो ना पण मुक्ता त्यामुळे मी माझ्या जबाबदारीपासून लांब तर नाही ना पळू शकत. मला माझ्यासोबत काम करावं लागतं हे पण मुक्ता काळजी करू नको. सर मी ऑनलाईन जॉब शोधतो. संसारासाठी काम करण्याची जबाबदारी फक्त पुरुषांचीच असते का? नवरा बायको घरातले खांब असतील पण त्यासाठी दोघांनी सारखंच राबायचं असत. आमच्या घरात नाही का आम्ही सगळे एकत्रच राबितो. पण हा श्रीमंतांच्या घरात तशी गरज पडत नसेल. पण गरजेनुसार घरातल्या बाईने सुद्धा उभं राहायलाच पाहिजे. मावा वाटायला आन असला तरी चालेल. त्या उचल्याला मला आनंदच होईल. उगाच नाही तुझ्या प्रेमात पडलो आणि रोज नव्यानं पडतोच.
मुक्ता तुला आयुष्यात जे करायचंय ना ते कर, तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कायम तुझ्यासोबत उभा असेल. काय झालं? मी तुम्हाला सांगायची विसरले. मगाशी तुमच्या वडिलांनी तुमच्या सोबत या घरात राहू देणार नाही असं सांगितले. अव लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो, त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागत. मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही. ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबवून दाखवाच. मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील. मुक्ता, हे बघ, त्यांना जे करायचं ना ते करत, काही झालं तरी आपण एकत्रच असू. फक्त थोडाच वेळ आलोच मी. सारंग आई, प्लीज दार उघड ना. आई मला तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचंय. तू बोल, ऐकते मी. नाही आई, आई मला तुझ्या डोळ्यात बघून बोलायचंय, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचंय. आई ए आई, प्लीज दार उघड ना. बघ, इथे कोणीच नाही, कोणाला समजणार नाही आणि मी पटकन बोलून टाकेन. तुला जे काही सांगायचंय ते तिथूनच सांग आणि जा. असा त्रास अडचणी आणखीन नको वाढवू. ठीक आहे आई, मला तुला हे सांगायचं होतं की मी आज मुक्ताला आपल्या घरात घेऊन येतोय. आजपासून ती माझ्या सोबत माझ्या रूम मध्ये राहणार. आई या घरची सून असल्याप्रमाणे वावरणार आहे ती. तिला मी ते सगळं दे जे एका बायकोला आपल्या नवऱ्याकडून मिळायला हवं. आई आज मी माझी रूम फुलांनी सजवतो. माझ्या रूम मधला माझा पहिला सहवास तिला आयुष्यभर लक्षात राहायला हवा. बस इतकं सांगायचं होत. आई मला माहिती आहे तू माझ्या समोर नसलीस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला समजतो. आणि आई तू काहीच काळजी करू नकोस, मी सगळं ठीक करेन. मुक्ताची व्यवस्थित काळजी घेईन, तिला काहीच कमी पडू देणार नाही. आई फक्त वाईट ह्याच वाटते की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही, तुझी काळजी घेऊ शकत नाही. आई आम्हा दोघांना तुझी खूप आठवण येते, तुझी खूप कमी जाणवते. येतो. कसं वाटलं दादाने दिलेलं सरप्राईज? भारी. नाहीच भारी सजवली तुम्ही खोली. आता मला माझ्या घरचे आल्याचं सरप्राईज देतील. कसं आहेस? तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक आहे. मुक्ताला दागिने द्या आलो होतो. वा, खर तर मोठे मालक तुमच्या पायाजवळ पण उभं राहायची आमची लायकी नाही.
पण तुमचं मन मोठ म्हणून तुम्ही माझ्या मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारलं. तुमचे उपकार कसे मानायचे कळत. घरामध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या मुलीला सून करून घ्यायला मला काय वेड लागलंय. पण मुक्ता ताईतरी तर सून म्हणून आली आहे ना. काय ते ताई सून म्हणून आली आहे ना. त्याची बायको म्हणून आली. या घरची सून ती कधी होऊ शकत नाही. कधीच नाही. एवढंच काय ती या घरामध्ये कधी राहणार नाही. युवराज. हा दादा. आत्मारामला भेटायला एक खास गृहस्थ आलेत. जरा बोलवून आणतोस. या. मुक्ता अगं ते सरप्राईज हेच तर आहे बघ. मला माहित आहे खरं सरप्राईज तुम्ही लपवताय. बर मी डोळे विचारायचे नाही. छोटा मेंदू निघणार आत्माराम. तुझ्या पोरीनं चूक केली. आमच्या घरची सून होण्याची स्वप्न पाहिली. स्वप्नाला तू पाठिंबा द्यायला नको होतास. त्या स्वप्नाला बळ देण्याची चूक केलीस तू. वेळीच कान उपटले असतेस तर हा दिवस आला नसता. आणखीन एक गोष्ट. या घरची सून काय मोलकरीण होण्याची सुद्धा लायकी नाहीये तिची. ज्या घराने तुला भाकर दिली ज्या घराने तुला पैसा दिला काम दिलं त्यांच्यावरतीच उलटलास तू. नाही मालक. उचल ती संबळ आणि वाजव. संबळ संबळ कमल मालक. ए आत्माराम प्रश्न विचारायचे नाही तर दादाने सांगितलंय ना मग वाजवायचं. जी चूक केलीस त्याचं प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात कर. प्रायश्चित्ताच्या कार्यक्रमाचा शुभारंभ तुझ्या संबळ वादनाने व्हायला हवा. उचल संबळ. तरच होतो. मालक काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. पाया मालक. पायाला हातलो नको. संबळ उचल आणि वाजवायला सुरुवात कर. वादन चांगलं तणक्यात व्हायला पाहिजे नेहमीसारखं. संबळ तर वाजवायचंय. लहानपणापासून तरसायचंय वाजवायला. आईला राग यायचा म्हणून चोरून वाजवायचंय. समाजविरोध करायचा हात बांधलेले असायचे तेव्हा
कितीतरी दिस त्याकडे फक्त बघत राहायचे. कधी हप्त्यातून एखादा वेळेस, कधी महिन्यातून एखादा मिनिटच वाजवायला भेटायचा. लय धडपड व्हायची, पण आज रात्रभर वाजवायला भेटतोय. ते पण देई आई समोर. देवी आईला हेच पाहिजे, यांचा डाव नाहीये हा. देवी आईची इच्छा आहे. म्हणून मी वाजवणार, रात्रभर संबळ वाजवणार. मला माफ करा, मी या घरात राहीन की नाही मला माहित नाही, पण मला भाव घर वाचवावं लागल. मी माझ्या घरच्यांना रस्त्यावर नाही येऊ देणार. झालं, चला दाजी. आपल्या नोकरांसाठी ज्या खोल्या आहेत तिथं त्यांना पाठव. म्हणजे यांची लायकी नसली तरी तिथंच राहायला द्या ना. आणि हो, जेवायला घाला, जरा गोडा धोडाचं बघा. काय बळी जाण्यापूर्वी खायला घालावं म्हणतात. रावसाहेब थांबा. मालकांची आणि आमची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. उगाच असं काही बोलून आम्हाला जाणू नका. आम्ही काय आधी पण तिथंच राहत होतो, त्यात आम्हाला अपमान विपमान काही वाटत नाही. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आमच्या मुक्तानं हे जे काही केलं. आई अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आपल्या घराला काही होऊन देणार नाही, आणि त्यासाठी मला हे घर सोडावं लागलं तरी चालेल. मला तुझा त्याग मान्य आहे मुक्ता. तू लढ, आणि आज आपण माझ्या रूम मध्ये नसलो ना तरी इथे ह्याच चौकात एकत्र असू. आपल्याला अजून काय पाहिजे? झालं असेल तर निघा. चला निघा, आपापल्या कामाला लागा. चला. आई, लेकराचा सांभाळ कर. रात्रभर संबळ वाजवायचं आहे तिला. तूच शक्ती दे, तूच बळ दे. तुम्ही निघा. आणि हो, सकाळी या. हरलेल्या मुलीला कायमची घरी घेऊन जायला. आई अण्णा, जा तुम्ही. तुम्ही पण जा. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकणार आहात, पण कर्म नावाची एक गोष्ट असते जी आज तुम्हाला नक्की आडवी येणार आहे. बघू.
मुक्ता मी तुझ्या सोबत आहे. ही लढाई कधीच तुझ्या एकटीची नव्हती आणि या पुढेही नसेल. आपण दोघं मिळून या आव्हानाला सामोरे जाऊ आणि पुन्हा एकदा सगळ्यांना कळेल की आपलं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. पण मुक्ता हे बघ, आपल्याला सावध राहावं लागेल. तुला होणारा त्रास पाहण्यासाठी रावसाहेबांनी तुला रात्रभर संबळ वाजवण्याचं आव्हान दिलंय आणि जरी तू हे आव्हान जिंकलीस ना तरी ते घर आता माझं आहे असं म्हणून रावसाहेब ते घर जाळू शकतात. पण मुक्ता तू टेन्शन घेऊ नकोस, मी असं काहीच होऊ देणार नाही. मी थोड्या वेळात परत येतो. मुक्ता तू संभळ वाजवत राहा, मी तुझ्या सोबत आलोच. मी परीक्षा बघते, मला हे पण माहित आहे की तू हे जाणून बुजून करते. तुला तू या मुक्ताला ताऊन सलाखून पुढच्या आयुष्यासाठी तयार करायचं. आई मी किती पण मोठ्या परीक्षेला कायम तयार असेल पण तू तुझं मायावरचं लक्ष बाजूला ठेवू नको. मी किती पण कर्ज उचलायला तयार असेल पण तू माझ्या अंगातलं बळ व्हायला विसरू नकोस. आता 2 तास झालेत फक्त, तर ही हालत आखी रात्र कशी काढणार? हरणार तू, हरणार हरणार आणि आमचं घर सोडून कायमचे निघून जाणार तुझ्या घरी. श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणार तुमचं कुटुंब रस्त्यावरती भीक मागताना बघायचंय मला, भीक मागताना. तुला तुझ्या जिद्दीला सलाम, तुझ्या हिमतीला, तुझ्या निर्धाराला सलाम. मुक्ता तू तुझ्या घराची काळजी बिलकुल करू नकोस, सगळं मार्गी लावून आणि तू फक्त आव्हान पूर्ण करण्यासाठी हा संबळ वाजवत नाहीयेस तर तू त्या पुरुषी अहंकाराला फसव करण्यासाठी हा गोंधळ मांडलायस. हो मुक्ता, आजची रात्र ही गोंधळाची रात्र आहे. मी इथेच असेन तुझ्या सोबत रात्रभर. मुक्ता तू वाजव संबळ, मी दिवट्या होऊन दिवटीची पुकळी फुलवत राहीन. मुरळी हो, मी वाघ्या होऊन तुझ्या सोबत डौलत राहीन. मग पहाट होईल आणि आपल्या या निर्धारापुढे हे साखळ तंड तुटून पडतील. बाई 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 केवढा हा आवाज. ह्या राव दादांनी या मुक्ताला दिवसा संबळ वाजवायचं चॅलेंज द्यायला हवं होत तर बरं झालं असत. आता एवढ्या आवाजात झोपायचं तरी कस? काय माणूस आहे हा, एवढ्या आवाजात ठराडूर झोपलेत. कुंभकर्णाची औलाद आहे पुजते. करावं रे देवा, काय आवाज, कस झोपणार आहे आपण? काय यांचा पण आवाज, कस झोपू मी. नमन नटवर, हे नटराज, तू तुझ्या एका पायाखाली राक्षस दाबून धरलास, एक पाय नाचासाठी उचललास, हातात डमरू पण वाजतोय
तुझंच रूप घेऊन मुक्त उभी आहे. तुझ्या या सच्च्या कलाकाराचा संबळ सकाळपासून वाचत राहायला पाहिजे. मुलगी हा राक्षसी गावा पायाखाली चिरडून टाकता येईल. माझ एवढंच मागणं आहे तुझ्याकडे नटराजा. मुक्तला साथ दे, ताकद दे, शक्ती दे, बळ दे. भाऊ गावांवाडी पर्यंत सोडता का? मी सोडला असत तुम्हाला, पण काय मी जरा घाईत आहे. कितीही पळा पण तेच घडल जे देवी आईच्या मनात आहे. जोर वाढत कस काय चाललंय? काय झालं का हिला? आई ते काय करतोय? आईचा विश्वास हिची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मी पण हरणार नाही, जिंकणार तर शेवटी मीच. हा दादा. मुक्ताच संपूर्ण घर चाळून भस्मसात करून टाक. पण दादा अजून ते थांबली. थांबणार, अख्खी रात्र अजून बाकी आहे. ती नक्की थांबणार, पैज हरणार. असल्या नालायक मुलीला जन्माला घातलेल्या आई वडिलांना रस्त्यावर यायला पाहिजे. घर जमीनदोस्त करून टाक. पैज हरल्यानंतर ही जेव्हा घरी जाईल तेव्हा सगळं कुटुंब असं रस्त्यावर आलं पाहिजे. एका पाठोपाठ एक असे धक्के देत राहणार मी तिला. जळून टाक. हरणार तू मुक्ता, पण माझ्या सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाणार. पैज मीच जिंकणार, बघतो. बस ये आमे चुकराव. अरे चुकराव फोन फोन आलाय. हॅलो बोला ना युवराज भाऊ. अरे घेतली का? हे बैरू सोमवार येत नसतो. बुधवारी आज. हा का युवराज भाऊ तुम्ही काय तर सांगणार होते ना. तुझ्या माणसांना घेऊन जा आणि ते घर जाळून टाका. हवा मी घराजवळ जाईल. युवराज भाऊ तुम्ही फक्त आदेश करा. एका झटक्यात घर फुकून टाकतो का नाही बघा. युवराज भाऊ ते अजून संबळ वाजतेल कानावर येते हो. तुला काय करायचं आहे? जेवढं सांगितलं तेवढं कर. बर बर चालन चालन. लंगडा घोडा आणि युद्ध में दौडा.
अरे येड आहे का? अरे स्वतःच्या पायावर तुला उभं राहता येत नाही, हे याचा आधार घेत आहे आणि आम्हाला अडवायचा आहे होय. अरे ए अरे बघत काय बसलाय? थांबता का? ए थांब ए चला. ए नाही थांबा. आई दादा या माणसानं आमची मदत केली आहे, त्याची परतफेड तर करायच लागणार. पण मी देवी आईच्या माणसांना असं रस्त्यात नाही सोडू शकत. बसा तुम्ही गाडी, या बसा. चला 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 चला. तर तुम्हाला गावच्या येशीपाशी सोडून आलो होतो आणि तरी तुम्ही माझ्या मदतीसाठी इथं आलात. बाळा, तुझ्या तोंडावर मला लई त्रास दिसला. तू एवढ्या रात्री मदत केली, मग तुला तरी एकटं कसं सोडणार आम्ही? आणि हा रात्रभर तिच्या सेवेला होता. मोका, हे लय चुकीचं घडतंय बरं का? अगं तू मोठ्या मालकांचा अपमान करू राहिली. माफ करांना, मला माहित आहे तुम्हाला माझी लाज वाटती ती. त्या तुम्ही हे ते चाकर, तुम्ही तुमच्या मालकांना असं नाही पाहू शकणार. पण अण्णा, त्यांनीच मला इथं उभं राहून रात्रभर संबळ वाजवायला लावला, हे इसरून नाही ना चालणार. जर हारले असते, त्यांनी इथं जे केलं असत त्यांना कोणीच चुकीचं किंवा अपमान केल्याचं म्हणलं नसत. रठीची हीच लायकी आहे, हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून नाचली असते. आई, तुला माहित नाही यांना बायकांची किती अडचण आहे. स्वतःची मुलगी सोडली तर घरातल्या सगळ्या बायांना त्यांनी धारेवर धरलंय. अपमान केला जातो की त्यांना अपमान झालाय हेही समजत नाही. आता पुढे लाचार बनवून टाकले. ज्या घरातल्या बायांना हुकुमावर चालणाऱ्या हलणाऱ्या दुलणाऱ्या बाहुल्या बनवून टाकल्या यांनी. कोणी विरोधात आवाज चढवायचा नाही, कोणी किती चुकलं एक शब्दही बोलायचं नाही. त्यात मी एक गरीब मुलगी तुमच्या पायाजवळ बसण्याच्या पण लायकी नसलेली, पाया हक्कासाठी उभी काय राहिली? मोठ्या मालकांचं आयुष्य भित्रूनच गेलं नाही? मला लई येळ संपायला निघाले.
मला अपमान केला तरी मी कधी चुकीचं वागले नाही आणि वागणारही नाही. आज पण मी तुम्हाला फक्त तुमचा शब्द पाळायला सांगितले. मी जिंकले तर तुम्ही संभळ वाजिनार तुम्ही स्वतः म्हणले होते.